कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अनुदाजी, तर तुमचा आता अमृतरावजी आपल्या संगती जोडलेले आहेत. अमृतरावजी देशमुख आहात का? अमृतरावजी हा, तर ऐकताय ना तुम्ही काय चाललं आहे? रोजच चालू आहे. आता रोजचं काम आपलं शेतकऱ्याला सांगणं, बोलणं, शेतावर नेणं, दाखवणं. रोजचे रोजचे दोन शेतकरी शेतकरी कमीत कमी आपल्या प्लॉटला व्हिजिट द्यायचे ना. बरोबर आहे. नाही पण आता आपण बोलणार आहोत की शेतकऱ्यांना समृद्धीला कसे मिळवून द्यायचं, हे दोन वेगळ्या रस्त्यावर आहे. शेती एक रस्त्यावर आहे आणि समृद्धी दुसऱ्या रस्त्यावर आहे. कसं यांचं मिलन करून द्यायचं हे कॉटन गुरु महाहॅपी फेडरेशनचा उद्देश आहे आणि याच उद्देशावर आपण इतक्या वर्षांनी काम कॉटन गुरु अमृतरावजी करत आहे, नाही का? तर आता तुम्ही हे सांगा की जर असं संस्थेचे ते मेंबर बनले, सभासद बनले, है ना, आणि याचा 12 महिन्यामध्ये कंटिन्यूअस त्यांना कुठे माल विकायचा, केव्हा विकायचा, काय घ्यायचं, बियाणे कोणते चांगले आहे, त्याच्यामध्ये डिस्काउंट काय आहे आणि मोठी कंपनी कोणकोण बाजारमध्ये येत आहे, कोणती चांगली आहे कोणती नाही, आणि ऍप वर बसून कोणता रोग आला, अमृतरावाला, मनीष दागाला फोन करण्याची परत परत गरज नाही. ऍप वर टाकला की अमृतरावाला ते डायरेक्ट दिसणार आहे. कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या गावांमधून किती वेळ आला, दुपारचा 3:20 ते अपलोड केलं ना तरी पण आपल्याला ते करून घेणार. बरोबर. आणि त्याचं उत्तर आपण लगेच दिला तर इतके सारे फोन, जे तुम्हाला रोजचे 100 फोन, मला 200-250 फोन जे येत आहे, त्याचा उपाय आपण किती सरळ बनवू शकतो शेतकऱ्यांसाठी. बरोबर आहे. नाही वाटत तुम्हाला? तर असं जर झालं तर शेतकऱ्यांचा, तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात आणि एक पुढारी शेतकरी आहात, तर तुम्हाला नाही वाटत की शेतकऱ्याचा जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये गेला पाहिजे? बरोबर. तर शेतीमध्ये आपण जर तुम्ही म्हणत असतात की संवाद साधा आणि तुम्ही झाडाशी बोला, झाडे तुमच्याशी बोलणार आहे, मातीला तुम्ही लक्ष द्या, तुम्ही पाण्याची गुणवत्ता बघा, कसं पाणी तुम्ही वापर करत आहात, बियाण्यावर तुम्ही लक्ष द्या, ते हे सर्व करण्यासाठी शेतकरी म्हणतो की आम्हाला तर दिवसभर माल विकण्यासाठी बाहेर राहावं लागतं, बियाणे खरेदी करण्यासाठी रांगेमध्ये उभं राहावं लागतं, पैसे कलेक्ट करण्यासाठी कुठे कुठे जावं लागतं, आम्हाला वेळच मिळत नाही. आता या परिस्थितीमध्ये असा जर पर्याय त्यांना मिळाला तर त्यांना नक्की फायदा होणारच आहे, नाही का? आणि एक कार्ड दाखवा ना, अमृतरावजीचा फोटो आहे त्या कार्डवर. तन्मय भाऊ, असं एक कार्ड मिळाला ज्याच्यावर आपली ओळख होणार आहे, ज्याच्यावर कोणीही विचारलं की आपण कोण, तर आपण असे शेतकरी आहोत, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट बियाण्यावर आणि खतावर मिळणार आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकणार 12 महिन्यामध्ये. तर हे सर्व जर आपण करून घेतलं तर एक शेतकऱ्याचा कसा फायदा होऊ शकतो अमृतराजी, तुमच्या हिशोबाने? तुम्ही एक शेतकरी आहात म्हणून तुम्हाला विचारतो. बरोबर आहे. कसं आहे की आता काय जे काही गव्हर्नमेंटनं काढलेलं आहे की शेतकऱ्यांना, आपण बी सांगतो ना की शेतकऱ्यांना संघटित होणं महत्वाचं आहे. आणि आता ते भाऊ जसे म्हणले की शेतकरी याच्यात बरेचसे शेतकरी, जास्त शेतकरी निगेटिव्ह पण असतात. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये शिक्षिकता पण आहे. अमृतरावचा फोटो आहे त्याच्यावर. पाहिलं पाहिलं नाही बघितलं. आणि महत्वाचं कसं आहे की आता हे जे MPO निघलेले आहेत हे काय झालं, एक संघटना म्हणून आहे. या माध्यमातून या पद्धतीनं शेतकरी संघटित होतील आणि संघटित होणं सर्वात आजच्या रोजी खूप मोठं गरजेचं काम आहे. आणि म्हणून आज एवढी मोठी संधी यांच्याकडे सर्वांकडे जी आहे की नाही, फार मोठी संधी आहे. आणि MPO होणं, गाठी बनवणं एवढंच काम नाही ना, याच्यात सारे काही काम आहात. समजा याच्यात कोणते काम आहात की सुरुवातीला बियाण्यापासून, नांगरटीपासून ते पश्चात विकण्यापर्यंत, कापूसच नाही इतर पिकं बी, समजा जसं सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर पिकं असतील, यामध्ये समजा मनीष भाऊ आणि आपण अमृत पॅटर्न, तुम्हाला काय हरकत आहे? समजा की एखाद्या आम्ही जे सांगतो ना याच्यात सर्व गोष्टी तथ्य आता, याच्यात कसं आहे की तुम्हाला बियाणं कोणतं चांगलं आहे ते आम्हाला माहित आहे,
याच्यात खत कोणते चांगले येतात ते आम्हाला माहित आहे, याच्यात तुम्हाला उत्पन्न कोण्या पद्धतीत यायचं ते आपल्याला माहित आहे, तुम्हाला याच्यात तुमचं नुकसान किती आहे, औषधी मारल्यानं टॉनिक मारल्यानं किती नुकसान आहे ते तुम्हाला माहित नाही, ते आपल्याला माहित आहे कारण 10-15 वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. दुसरी गोष्टी कोणतं वाण यावर्षी चांगलं राहील, कोणतं वाण राहणार नाही हे पण महत्वाचं आहे. शेवटी एक निसर्ग आहे, निसर्गासंग कसा दोस्ताना करायचा, त्याच्यासंग कसं राहायचं, जसं की आता तुम्ही समजा आपण अमृत पॅटर्न आणि मनीष डागासोबत जसं एक दोस्ताना केला या पद्धतीचा, तसा ते निसर्गासोबत दोस्ताना कसं करायचा हे बी तेवढं शिकवायचं, हे बी महत्वाचं आहे. रोग कसे ओळखायचे आणि अचूक औषध कोणतं द्यायचं हे तेवढंच महत्वाचं आहे. खताची काय झाड मागते, त्याची रिक्वायरमेंट काय, समजा किती बोंडाला किती खत लागते, नत्र किती लागते, युरिया किती लागते, पोटॅश कसं लागते हे पण महत्वाचं आहे. त्याला शेणखत आपण किती पद्धतीने द्या पाहिजे, ते चांगले गुणवत्तेचे जसं 24 कॅरेटचं जे सोनं आपण म्हणतो असं शेणखत कसं बनवायचं आहे हे पण आपल्याला जमते. सोन्यासारखं 24 कॅरेट सारखं सोन्यासारखं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याची दिशा कशी असायला पाहिजे त्याची, ते बी तेवढंच महत्वाचं आहे. त्याचे पानं कसे असायला पाहिजे, बोंड कसे असायला पाहिजे, त्याला नत्र काय लागायचं, स्फुरद लागलं का, सर्व गोष्टी महत्वाच्या. आता त्याची नस आपल्याला माहीत झाली पाहिजे. आणि आम्ही जे तुम्हाला जे सांगतो हे ज्ञान फुकटाचं द्यालेलं आहे. समजा आता हे जर दुसरीकडे असतं तर खूप पैसे काय सारे घेतले असते. आणि मी सांगितलं मनेश भाऊला की ज्यावेळेस आपल्याला स्वतःच्या मेहनतीवर भरोसा नाही, मायक्रोट्रस्टवर खूप भरोसा आहे, बिलकुल मायक्रोट्रस्ट लागणार नाही आपण जर या पद्धतीने केलं तर. शेणखत कसं बनवायचं याच्यापासून जर केलं तर त्याच्यात खूपच 2 ट्रॅक्टर शेणखत 32 ट्रॅक्टर टाकल्यासारखं कसं होईल, तण कसं काढायचं जमलं आपल्याला, त्याचा रिफ्लेक्स कसा येणार आहे, आणि येणारे रोग जर कोणते जर यायचे असले आपल्या शेतावर तर ते आपण पूर्ण कृषी विभाग आपण समजू शकतो. आता काही शेतकऱ्याला बोंडाळी समजत नाही, बोंडसड येते, नंतर बोंडाळी येते, आणि ते बोंडातली जी आळी ज्यावेळेस ऑटोमॅटिक तयार होते ते बाहेर निघते तेव्हा ती बोंडाळी मध्ये येतं. कारण निदान एक व्हायलं, औषध म्हणजे पाय मोडला डावा आणि बांधायलो आपण उजवा, हे तुम्हाला माहित नाही, हे आम्हाला माहित आहे. फायदा काय होणार नाही, कायच होणार नाही ना, फायदा होणार नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत व्यापारी पद्धतीने शेती आपण करणार नाही, 1 रुपयाचे 3 रुपये झाले तर शेती परवडते, 2 रुपये झाले तरी परवडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर आता आम्ही सांगतो की आम्ही सोयाबीन बी असू द्या ना, तुम्हाला 12000 क्विंटलच्या जर उत्पन्न असेल तर मी आपण लेखी घ्या, मी लेखी लिहून देतो तुम्हाला की 12 क्विंटलच्या उत्पन्न कमी येऊ देणार. कोरडव कापसाचे आम्ही लेखून देतो 14 क्विंटल 18 क्विंटलच्या वर उत्पन्न खूप जास्त व्हायला पाहिजे. फक्त त्याच्यावर एकच आमची अट आहे, तुम्ही आम्हाला बोंड सडी बद्दल सहकार्य करणं महत्वाचं आहे. याच्यात जर आपण विजय जर मिळवला समजा तर आपण 50 काय मोदी साहेब म्हणते तर दुप्पट चौपट काय आपण 8 पट उत्पन्न वाढून दाखवतो. मी आता एवढे प्रयोग केले हात समजा की याच्या पुढे जे काय प्रयोग करणारे आहेत, एका झाडाला 500 बोंडाच्या वर लावून दाखवतो. आपण इतर शेतकऱ्याच्या शेतात 20-22 फळफांद्या लावलेल्या पाहतो आपण, पण मी ज्या प्रयोगात करतो 80 फळफांद्या लावतो एका झाडाला. आता 5 बोंड म्हणलं तर 8×45 म्हणजे 400 वर कमीत कमी बोंड, 500 वर बोंड पण आपण लावून देणार आता नवीन येणाऱ्या प्रयोग मध्ये. परंतु याच्यात फक्त बोंड सड येणार नाही असले फक्त पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला आम्ही जे 3 वर्षापासून म्हणायलो मनी डागा साहेब आम्ही की हे बोंड सड आहे, बोंडाळी नाही, हे फार मोठा विषय आहे जर पाहिलं तर. आणि याच्यावर ज्यावेळेस जर झालं तर खूपच होईल. आता कितीक शेतकऱ्याला सोयाबीन मध्ये माहित आहे की यावर्षी 2 क्विंटल 4 क्विंटलच्या वर उत्पन्न झालं नाही, काय काहीला त्याला सोंगायचंही काम पडलं नाही आमच्या शेतकरी, कोणत्याला कापण्याचं कापणं पण तयार करायचं काम न पडलं पाहिजे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे काऊन झालं तुम्हाला माहित नाही, ते आम्हाला माहित आहे काऊन झालंय. पण असं जर झालं समजा तर आम्ही तुम्हाला कसंच तुम्हाला ज्यांचा 2 क्विंटल 4 क्विंटलचं उत्पन्न येऊ देणार नाही, याच्या पडता खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढून दाखवू हे निश्चित आहे. आता आमच्या जवळच शेजारी आमच्याला 2 क्विंटलच्या वर सोयाबीनचं उत्पन्न गेलं नाही आणि मला 12-14 क्विंटल उत्पन्न झालं. म्हणजे एकही आतापर्यंत 7-8 वर्षापासून मी जे शेती करतो एकही वर्ष आमचा 35 क्विंटलच्या पुढे उत्पन्न निघलेला आहे. आणि तेच आता आमच्या पराठी ते जवळपास कापूस संपले. आणि म्हणून महत्वाचं आहे की 11 महिने कापूस चालला पाहिजे, निसर्ग चालला पाहिजे. निसर्ग कसा असो समजा आपण त्याच्या दोस्ताना जाहीर केला तर नक्कीच ते आपलं त्याच्यावर विजय मिळू शकतो आपण समजा. आणि म्हणून या हिशोबाने जर केलं तर आपण खूप एक पाऊल पुढं या म्हणल्यासारखं आपण खूप पुढे जाऊ असं मला वाटतंय. म्हणजे
नाही खरी गोष्ट आहे ना. तर एकतर उत्पन्न गुणवत्ता आणि विपणन तिघांचं जर समिश्रण करून घेतलं आपण आणि निसर्गाच संवादवर आपण चालून जर शेती केली आणि अमृत पॅटर्नला अक्षरशः फॉलो केलं आणि कॉटन गुरुचा विपणनचं मार्केटिंग प्लॅन फॉलो केलं भाव वाढणार माग पडणार दोन्ही गोष्टी असा पाहिजे की नाही. आता मी काय की बऱ्याचशा भागात पाहतो की नाही उत्पन्न खूपच कमी येते आणि भाव चौपट भेटते फायदा नाही. ज्यावेळेस उत्पन्न खूप जास्त होते आणि भाव कमी होते फायदा नाही. दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. एक तर उत्पन्नही जास्त झालं पाहिजे आणि त्याचे भाव पण चांगले बरोबर आहे. आणि तेच कॉटगुरु महा एफपीओ फेडरेशन मध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे ना. तर खूप खूप आभार अमृतरावजी. बघा आपण आपण आपल्यासारखा शेतकरी आता मागे लागलेला आहे की शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना कसं मनात बसून घ्यायचं की उत्पन्न विपणन आणि गुणवत्ता वर लक्ष देऊन. आणि तुम्ही शेतीमध्ये जर आता युवा शेतकरी आले ना तर खूप चांगला त्यांना भविष्य आहे. शेतीमध्ये भविष्य कुठेही अंधकारमय नाही पण आपण नियोजित शेती केली पाहिजे, शिस्तबद्ध शेती केली पाहिजे आणि व्यापारी पद्धतीने शेती केली पाहिजे. हेच कॉटन गुरु अमृतरावजीचं म्हणणं आहे. आणि हे जर तुम्ही करून घेतलं कॉटन गुरु अमृत पॅटर्न जर फॉलो केली आणि असं तुम्ही प्रदर्शन शेत जे आमची आहे कॉटन गुरु प्रदर्शन शेत याच्यामध्ये जर सहभागी झालात एक एक एफपीओ मध्ये 50-50 एकरचा एक एक मॉडेल आम्ही बनवून दाखवू. आम्ही निःशुल्क काम करण्यासाठी तयार आहोत तुमच्यासाठी. पण तुमची किती तयारी आहे ते एफपीओनी सांगितलं पाहिजे. तर एक एक प्रश्न होता अमोल पाटील यांचा की साहेब कापूस विक्री करावा की भरून ठेवावा, रेट वाढण्याची शक्यता आहे का? तर हे विपणनचा प्रश्न आहे अमोल भाऊ. कापसाचे दर सध्या वाढत आहे. आम्ही 2 महिन्यामध्ये आता हा 43वा वेबिनार आहे कॉटन गुरुचा. आम्ही सतत सांगत आहोत की कंटिन्यू बाजार वाढत आहे. कोरोना काळचा जे धक्का लागला होता मार्केटला त्याच्यापेक्षा बाजार बाहेर येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सध्या कापसाची चाल चांगली आहे आणि हे भाव थोडे दिवस अजून वाढणार आहे असं दिसत आहे. पण गुणवत्ता मनीष भाऊ कम्प्लीट करतो. आपल्या मालामध्ये सध्या 12-15%, 18% नमी आहे. म्हणून तुम्हाला 3000-4400 रुपये भाव मिळत आहे. हे जर तुम्ही थोडा सुकून घेतला आणि तुम्ही कापसाचा सध्याच्या गुणवत्तेवर थोडं लक्ष दिला तर उद्या म्हणजे एक येत्या आठवड्यामध्ये 5000-5500 रुपये त्याच्यावर मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. फक्त तुमचं लक्ष तुमचा सध्याचा गुणवत्तेवर असला पाहिजे. ओला माल बाजारमध्ये घेऊन जाऊ नका. सरकार पण घेणार नाही आणि निजी खरीदार घेणार तर खूप पैसे कापून घेणार आहे. नुकसान आहे शेतामध्ये मान्य करतो आम्ही. पण कापसामध्ये अजून आपल्याला वेळ आहे. पहिली वेशनी, दुसरी वेशनी, तिसरी वेशनी अजून आपल्याला संधी मिळणार आहे. तर तुम्ही याप्रमाणे करून घेतला कसं कापूस स्टोअर करायचा कसं आहे ते आम्ही एक कॉटन गुरुचा वेबिनार मध्ये सांगितलं होतं. त्याचे व्हिडिओ कॉटन गुरु युट्यूब चॅनलवर आहे. कापसाचे साठवणी कशी करायची कापणी झाल्यानंतर ते पण व्हिडिओ आहे. ते पण तुम्ही बघा. कुठेही अडचण असेल तुम्ही आम्हाला लगेच फोन करा. पण कमी भावामध्ये कमी दरामध्ये कोरडा कापूस म्हणजे तुमचा जर सुका कापूस असेल तर कमी दरामध्ये कुठेही वेचू नका. त्याच्यामध्ये चांगला भाव मिळेल. आणि जर थोडी जर नमी जास्त आहे 15-17% असेल थोडा सुकून तुम्ही 3 दिवस पलटी करून त्याला ठेवला आणि त्याच्यानंतर 12% करून घेतला तर 500 रुपये तुम्हाला कापसामध्ये वर मिळणार आहे. हा अमृतराव आता आपण जे म्हणतो ना की आता याच्या पुढे माल निघेल क्वालिटी चांगली आहे आणि असं आता होणार नाही. जे वर्ष पहिले होते की नाही की यावर्षी कापसं 2 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटल जे काय आता पहिल्यांदा याचे काय वेचे झाले जिथं रान जिथं पाऊस जास्त पडला नाही जिथे रान कोरडं होतं हलक्या जमिनीतले आणि किंवा ज्याचं काय रान तापडा असेल समजा त्याच्या 2-3 वेचण्या होऊन पडल्या अशाच जागी कापूस होणार आहे. येथून कापूस बिलकुल होणार नाही. आज रोजी 40-80% शेतकऱ्याच्या शेताचे मागचा जे माल लागलेला प्रत्येक शेतात बोंडसडा सुरू आहे. परंतु आता एका महिन्याच्या पुढे हे खूप 15 दिवसाच्या पुढे खूप मोठा हाहाकार होणार आहे. हे लेखी लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही. आणि म्हणून सर्वात आम्ही महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना सांगत आहोत खूप जीव तोडून सांगत आहोत की तुम्ही जाऊन बोंड तोडा है की नाही. त्याच्या फवारण्या सांगा लोकांना जागृत करा. बोंड जे फुटलेली नाही ते फुटणार पण नाही त्याला तुम्ही फुटणार नाही. बोंड तुमची बघा. फुटणार नाही मी एवढी गॅरंटी देतो. आणि म्हणून आता शेतकऱ्यांना खूप बोंड फोडायला 8 दिवसात आदिलाबादला असतं पेशिक मिटिंग होती आंध्रामध्ये. या बोंड सड आहे की बोंड आळी आहे समजा तिकडे. आता या पद्धतीनं आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता याचे एवढे काय कार्यक्रम झाले तुमचे झाले मेवाले झाले की नाही प्रत्येक शेतकरी बोंड फोडून झाला. आता खूप व्हॉट्सअपवर चालू आहे खूप फारवड व्हायले शेतकऱ्याच्या शेतात
60% तर कुठे 100% बोंड सड झालेली आहे. शेतकरी पांघरून झोपला, उपटावा की काय करावं काय दो म्हणजे यांना याला विचार आता येत नाही समजा. म्हणून बरोबर आहे ना, एकतर अतिवृष्टीचा धक्का सोयाबीन मध्ये नुकसान झाला, तुरी मकाई मध्ये पण काय जास्त मिळालेलं नाही, आणि याचा भर जे सर्वात मोठा धक्का जे येणार आहे आणि थोडाफार आलेला आहे कापसाचा धक्का, खूप मोठे नुकसान होणार आहे. खूप कापसाचं उत्पन्न यावर्षी कमी होणार आहे, मी सांगतो लिखित येऊन सांगतो. बरोबर आहे, आणि आपण 2.5 महिने झाले कंटिन्यू सांगत आहोत, 3 महिना 3 वर्षापासून हे आपला कार्यक्रम चालू आहे. चॅनलवर त्याचे खूप व्हिडिओ आहे. गुजरात सरकारने मान्य केलं आहे, महाराष्ट्र सरकार याच्यावर केव्हा काम करणार, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी याच्यावर उपाय पाहिजे, याच्यावर दावे ठोकले पाहिजे, आपली भरपाई आहे ते दिली पाहिजे. आणि मत नसेल याच्या सोबत समजा याच्यावर औषध जर याचे निघत नसेल तर आम्हाला कापूस सोयाबीन काही पेरू नका, जमीन पडीत पडू द्या असं म्हणायला पाहिजे, आहे की नाही? बरोबर, याचं नाहीतर इन्शुरन्स द्या, नाहीतर हे शेती बंद करायला लावा, हेच पर्याय राहून जाणार आहे पुढे जाऊन. पण याच्या अगोदर आपण आपली मेहनत कुठेही बंद करायची नाही, आणि आपलं मिशन कुठेही पूर्ण झालेला नाहीये, आपण जागृती करण्यासाठी ते करत आहोत, ते आपलं काम चालूच राहणार आहे. हा, म्हणून ते बोंड फोडून पाहिजे शेतकऱ्यांना, त्याच्यासाठी ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनचं जर फवारणी केली तर येणारे थोडे फार बोंड त्याचे कमी होऊ शकतात. हे बोंड पडतील आता परत जेव्हा लागते तर ते चांगले पण निघतील. त्यानंतर जे दुसरे बोंड येते ते चांगले येते. त्यामधून एक अजून आशा की किरण जे आपल्या म्हणतो ते आहे शेतकऱ्यांसाठी, ते करून घ्यावं लागेल. पण सध्या बोंड फोडून तुमचं बोंडाचे फोटो व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा, तर आम्हाला कळेल की किती प्रमाणामध्ये ते नुकसान आहे आणि तुम्हाला पण कळेल की किती. आणि शेतकऱ्यांना त्यांना कृषी विभागाकडे निवेदन द्यायला पाहिजे, आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा जे असते ना, पाहणी अहवाल करून नुकसान किती पत्र झाले याचा पाहणी अहवाल देण्यात यावा, आणि शेतकऱ्यांनी बैशोक कोर्टात जावं याच्याबद्दल. बरोबर आहे, आणि ते संघटित होऊन एफपीओ मार्फत ते करणं शक्य आहे. एक एक शेतकऱ्याला ते शक्य नाही, आणि कसं निवेदन बनवायचं असेल त्याच्यामध्ये आमची काय मदत असेल तर आम्ही नक्की करू. राईट राईट राईट, बरोबर बरोबर, नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा. आणि फोटो पाठवण्या अगोदर स्वतः शेतामध्ये जा, बोन तोडा, बघा आणि नंतर कळवा. हे उद्या सकाळचं आपलं होमवर्क आहे. आणि हे कोणी सांगणार नाही, छाती ठोकून फक्त मनीची डागा आणि अमृतराव देशमुख हे दोघं सांगू शकतात, बाकी काय नाही. तुमच्या शेतामध्ये काय होतं ते आम्हाला करू, शेतकरी बांधवांनो असं तुम्ही नका करू. आणि उद्या हा होमवर्क तुम्ही केलंच पाहिजे, आणि कमीत कमी 100 फोन आले तरी पण आम्हाला काय खराब वाटणार नाही, आम्हाला चांगलं वाटणार नाही. तुम्ही सजग झालात, तुम्ही जागरूक झालात, तर तुम्हाला आता माहिती पडले की शेतामध्ये काय चालू आहे. आणि मनीष भाऊ याच्यावर थोडा उठाव करा थोडस, आणखी भरपूर उद्या अजून आपण सकाळपासून थोडा शेतकऱ्यांना जागरूक करतो याच्यावर. नक्की आपण एक व्हिडिओ बनवूनच पाठवतो उद्या, आणि त्याच्यावरच काम करायचं आपण. चालतं चालतं.